लोग नए हो हो तो सब्सक्राइब करो करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए जय आज इंस्टाग्राम रिल्स अपलोडो अपनी जी रिल्स है वाइरल होने चांसेस है मित्रों आज चाहिए एडिट मी केलेला आहे तो मित्रांनो आतापर्यंत तुम्हाला कोणाही शिकवलेलं नसेल तर मित्रांनो आज मी तुम्हाला एक नवीन ट्रिक घेऊन आलेली आहे तर मित्रांनो ही जी व्हिडिओ एडिटिंगची जी नवीन ट्रिक आहे ही नक्की पाहा कारण मित्रांनो हा जो व्हिडिओ आपण एडिट केलेला आहे तो सर्वात अलग आपण व्हिडिओ एडिट केलेला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा डेमो मी तुम्हाला समज दाखवतच आहे त्या अगोदर तुम्ही व्हिडिओचा थमलेलसुद्धा पाहिलं असेल तर प्रकारे मी तुम्हाला व्हिडिओ एडिट केलेला आहे इथे फोटो दाखवलेला आहे तसेच आपण इथे व्हिडिओ एडिटिंग शिकणार आहे तर मित्रांनो अशी व्हिडिओ एडिटिंगसाठी आपल्याला अलाइट मोशन आणि पिक्सल लाभ या दोन ॲप्लिकेशनची मदत घ्यावं लागणार आहे तर मित्रांनो या दोन्ही ॲप्लिकेशनद्वारे आपण आजचा जो व्हिडिओ आहे ते आपण एडिट करणार आहोत मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त एडिट झालेला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये जे काही मी मटेरियल वापरलं आहे त्याची सर्व लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत आपण डिस्क्रिप्शनमधून जाऊन सर्व मटेरियल फ्रीमध्ये यूज करू शकता आपल्या मटेरियलला कोणत्या प्रकारचा पासवर्ड लावलेला नसतो त्यामुळे मित्रांनो तुम्ही डिस्क्रिप्शनमधून सर्व मटेरियल फ्रीमध्ये यूज करू शकता आणि मित्रांनो मी जी प्रिसेट लिंक वापरली आहे त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण ती डिस्क्रिप्शनमधून इम्पोर्ट करून घ्या आणि जर तुम्हाला मटेरियल लावण्यास करण्यास काही प्रॉब्लेम तर मला टेलिग्राम चॅनलला जॉईन करा मी टेलिग्राम सुद्धा सर्व मटेरियल अपलोड करत असतो तर माझ्या टेलिग्राम चॅनलच्या नावे मराठी के डब्ल्यू तुम्हाला स्क्रीनवर पाहायमत असेल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि इंस्टाग्रामला जर आपण आतापर्यंत फॉलो केले नसेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा कारण मी जे तुम्हाला ते व्हिडिओ डेमो दाखवत असतो ते डेमो एडो मी इंटाग्रामवर अपलोड करत असतो तर इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि आपलं या चॅनल अशाच प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग नवीन ॲप्लिकेशन सेटिंग आणि मोबाईल सेटिंग सुद्धा शिकवली जाते त्यासाठी मित्रांनो या चॅनलला आपण आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सस्क्राईब करून टाका आणि बेलायकन प्रेस करायला विसू नका आणि आतापर्यंत व्हिडिओ लाईक केले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला नका चला तर मित्रांनो पहिला आपण व्हिडिओचा डेमो पाहूया आणि लगेच आपल्या व्हिडिओ एडिटिंग ला सुरुवात करून घेऊया म्युझिक शेट ठोक दीजिए महाकाल का सर तबाके लाके सर ठोक दीजिए पूरा साल मेहनत करता हूं आपके लिए बेटा ऐसा नहीं चलेगा ऐसा नहीं पहिले मित्रांनो आपल्याला इंस्टाग्राम ॲप्लिकेशन ओपन करायचे इंस्टाग्राम ओपन केल्यानंतर मित्रांनो आपले जे डी आहे त्यावर क्लिक करायचे आहे आणि मित्रांनो ते सॉंग तुम्ही ॲड केले असेल तर त्यावर क्लिक करायचे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहा मिळेल त्यानंतर मित्रांनो आपल्याला एक इथे स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे स्क्रीनशॉट काढल्यानंतर मित्रांनो डायरेक्ट बॅग घ्यायचा बॅग आल्यानंतर मित्रांनो आपल्याला पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहाय मिळेल वरती तुम्हाला तीन डॉट मिळेल त्यावर क्लिक करायचा आहे इमेज साईजवर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे कस्टमर हे ऑप्शन पाहा मिळेल तिथे आपल्याला बारा ऐंशी ऑप्शन पाहा मिळेल पहिले ते मित्रांनो आपल्याला इथे सहा करायचे आहे आणि सॉरी मित्रांनो नऊ करायचे आहे नऊ केल्यानंतर इकडे मित्रांनो आपल्याला सोळा करायचे आहे तर मित्रांनो अशा प्रकारे सोळा केल्यानंतर बरोबर ओके करून घ्यायचे आहे आणि हे न्यू टेक्स्ट ऑप्शन पामेल ते आपल्याला डिलीट करून टाकायचे आहे अशा प्रकारे डिलीट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे प्लसवर क्लिक करायचं आहे फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो मी तुम्हाला इथे इंस्टाग्रामची पेज दिलेली आहे ती पेंज आपल्याला ॲड करून घ्यायची बघा अशा प्रकारे पेंज पामेल तर बरोबर टिकमार्क करून ही पेंज इथे ॲड करून घ्यायचे आहे आणि पेंज साईज आपल्याला अशा प्रकारे करून घ्यायची आहे मित्रांनो सिंपल अशा प्रकारे इथे ॲड करून घ्यायचे आहे ॲड केल्यानंतर इथे प्लस ऑप्शन त्याला क्लिक करायचं आहे फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचं आहे आणि जे आपण आता स्क्रीनशॉट काढलेला आहे ते स्क्रीनशॉट आपल्याला घेऊन घ्यायचं आहे स्क्रीनशॉट घेतल्यानंतर मित्रांनो आपल्याला अशा प्रकारे ही जी नाव आहे वरती आपल्या इंस्टाग्रामचे ते अशा प्रकारे क्रॉप करून घ्यायचं बघा की मी ते व्यवस्थित इथे क्रॉप करून घेत आहे तर अशा प्रकारे क्रॉप करून घ्यायचे आणि बरोबर टिकमार्क करून घ्यायचे आहे आणि ही जी नाव आहे तिथे वरती आपल्याला ॲड करून घ्यायची याची जी साईज आपल्याला थोडी मोठी करून घ्यायची अशा प्रकारे आणि ते आपल्याला व्यवस्थित ॲड करून घ्यायच्यात बघा की मी ते हे व्यवस्थित इथे ॲड करून घेतो तर प्रकारे इथे ॲड करून घ्यायचे आहे ॲड केल्यानंतर मित्रांनो आपल्याला प्लस ते परत त्यावर क्लिक करायचं आहे आणि ते तीन टोचं खाली जे ऑप्शन पाहते त्यावर क्लिक करायचे इथे डुप्लिकेट करून घ्यायचे म्हणजे इथे कॉपी करून घ्यायची आहे अशा प्रकारे परत मित्रांनो त्यावर क्लिक कॉफी करून घ्यायची आहे दोनदा कॉपी करायची आहे आणि बॅग घ्यायची आहे बॅग आल्यानंतर मित्रांनो यावर क्लिक करायचं आहे आणि खाली तुम्हाला एक ऑप्शन पाहिजे तीन नंबरचे त्यावर क्लिक करायचं आहे आणि क्रॉपवर क्लिक करायचं आहे क्रॉपवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो हा जो आपल्या खालची जी साईट आपल्या म्हणजे इथे आपल्याला जे लाईक असते जसं पाय मिळतील खाली ते मित्रांनो ही सुद्धा आपल्याला कॉपी करून घ्यायचे आहे ते मित्रांनो हे कॉपी आपल्याला अशा प्रकारे क्लिक करून घ्यायचे कॉपीवर ते मित्रांनो अशा प्रकारे हे कॉपी करून घ्यायचे आहे ते मित्रांनो सिम्पल आपल्याला काय इथपर्यंत कॉपी करून घ्यायची म्हणजे आपलं जे नाव आणि ते पाय मिळेल ते इथपर्यंत हे कॉपी करून घ्यायची व्यवस्थित अशा प्रकारे तर मी अशा प्रकारे कॉपी करून घेत आहे सॉरी हां अशा प्रकारे कॉपी करून घेत आहे आणि इथे ओकेवर क्लिक करून घ्यायचे म्हणजे बरोबर ओके करून घ्यायचे आहे आणि मित्रांनो हे आपल्याला सॉरी मित्रांनो याची जी हे जे आपण घेतलेलं आहे हे आपल्याला खालच्या साईडला इथे लावून घ्यायचे आहे बाकी मित्रांनो हे खालच्या साईडला आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित ॲड करून घ्यायचं आहे तर मित्रांनो व्यवस्थित ॲड करा जर तुम्ही व्यवस्थित ॲड केलं नाही तर मित्रांनो आपलं जे फोटो आहे व्यवस्थित तिथे सेट होणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे व्यवस्थित ॲड करून घ्यायचे आहे तर बघा मित्रांनो आपण इथे व्यवस्थित अशा प्रकारे ते ॲड करून घेतलेलं आहे सॉरी मित्रांनो अशा प्रकारे ॲड केल्यानंतर मित्रांनो आपल्या काय खाली ते चार नंबरचे ऑप्शन पाहायला त्यावर क्लिक करायचे आणि ते ट्रान्सपेरंट ऑप्शन पाहत आहे त्यावर क्लिक करून अशा प्रकारे इंटरफेस करून घ्यायचा आहे त्यानंतर ती वरती तीन बार पाहाय त्यावर क्लिक करायचं आहे आणि ते एक्सपोर्ट ऑप्शन पाहा एक्सपोर्ट इमेज म्हणून त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे आणि ते कस्टम ऑप्शन पाहायचं त्यावर क्लिक करायचं आहे आणि ते अल्ट्रामधून आपल्याला हा जो इमेज आहे इथे सेव्ह करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे सेव्ह केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे अ मोशन हे अप्लिकेशन ओपन करून घ्यायचे अ लाईट मोशन हॅपिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळत त्यानंतर खाली प्लस ऑप्शन पाहून त्यावर क्लिक करायचा फोर पॉईंट फाईव्ह हा रिश्यू साली करायचा आहे आणि खाली क्रिएट पोर ऑप्शन पाहतोय त्यावर क्लिक करून घ्यायचा आणि मित्रांनो जो व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करायचा असेल ते मित्रांनो त्याची बॉर्डर आपल्याला इथे काढून घ्यावं लागत असते त्यासाठी मित्रांनो प्लसवर क्लिक करायची इमेजन व्हिडिओ क्लिक करायचा आणि तो व्हिडिओ आपल्याला इथे घेऊन घ्यायचा आहे ते मित्रांनो तो व्हिडिओ मी इथे घेऊन घेतो तर अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपल्याला इथे घ्यायचा आहे प्लसवर क्लिक करायचा आहे खाली मोन ट्रान्सफर ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करायचा आहे आणि मित्रांनो झोम पॅनल पाहतोय त्यावर क्लिक करून अशा प्रकारची बॉर्डर आहे ती बॉर्डर आपल्या इथे काढून टाकायचे जेव्हा की मी ते बॉर्डर काढून टाकत आहे त्यानंतर मित्रांनो आपले इथे एक्सपोर्ट ऑप्शन पाहायला वरती त्यावर क्लिक करायचं आहे आणि ते एक्सपोर्टवर क्लिक करून मित्रांनो आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा मित्रांनो ऑलरेडी मी हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घेतला आहे त्यामुळे मी हे कॅन्सल करत आहे कॅन्सल केल्यानंतर सिंपल मित्रांनो आपल्याला इथे प्लसवर क्लिक करायचं आहे फोर पॉईंट फाईव्ह यावर क्लिक करायचं आहे आणि क्रिएट प्रोजेक्टवर क्लिक करायचे त्यानंतर प्लसवर क्लिक करायचे आहे इमेज आणि व्हिडिओ क्लिक करायचे आहे आणि मित्रांनो जो इमेज आपण इथे तयार केलेल्या पिक्सेल लॅपमध्ये ती फोटो आपल्याला इथे घेऊन घ्यायचा बाकी अशा प्रकारे हा फोटो आपण घेतलेला आहे तर हा फोटो घेतल्यानंतर मित्रांनो याची ड्युरेशन आपल्याला वाढून घ्यायचे पण त्या अगोदर मित्रांनो आपल्याला कायचे यामध्ये आपलं फोटो सॉरी मित्रांनो जो व्हिडिओ आपण इथे आताच एक्सपोर्ट केलेला आहे तो व्हिडिओ आपल्याला घेऊन घ्यायचा त्यासाठी मित्रांनो प्लसवर क्लिक करायचा आहे इमेज आणि व्हिडिओ क्लिक करायचा आहे आणि तो व्हिडिओ आपल्याला इथे घेऊन घ्यायचा आहे मित्रांनो तो व्हिडिओ मी ते लगेच घेऊन घेत होतो बाकी अशा प्रकारे मी तो हा व्हिडिओ इथे घेतलेला आहे तर हा व्हिडिओ आपल्याला इथे ॲड करून घ्यायचा आहे त्याच्यामित्रो हा व्हिडिओ आपल्याला इथे ही साईज आहे ते साईज आपल्याला इथे कमी करून घ्यायची आहे बाकी अशा प्रकारची साईज आपल्याला कमी करून घ्यायची आहे साईज कमी करण्यासाठी मित्रांनो आपवा ट्रान्सफोर ऑप्शन याच्या प्रकारे आपल्याला साईज कमी करून घ्यायची आहे त्यानंतर हीची साईज आपल्याला म्हणजे थोडी मोठी करून घ्यायची म्हणजे झूम करून घ्यायची अशा प्रकारे आणि आपल्याला काय करायचं का ही जी बॉर्डर आहे ते मित्रांनो बॉर्डर आपण काढलेली आहे ते मित्रांनो ही व्यवस्थित इथे ॲड करून घ्यायची आहे तर मित्रांनो हा जो फोटो आहे सर मित्रांनो हा व्हिडिओ आहे तर व्यवस्थित मित्रांनो एक काळ्या रेषेच्या बाहेर इथे जाऊ द्यायचे नाही जर काळ्या रेषेच्या बाहेर जाऊ दिले तर मित्रांनो आपला व्हिडिओ व्यवस्थित तयार होणार नाही त्यासाठी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला हा व्यवस्थित फोटो सर मित्रांनो व्हिडिओ व्यवस्थित सेट करून घ्यायचा मित्रांनो हा व्हिडिओ मी एक व्यवस्थित सेट करून घेतो अशा प्रकारे मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे ती स्थिती ते ॲड करून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो आपल्याला ही जी आपण बॉर्डर घेतलेली आहे ती मित्रांनो ही बॉर्डर आपल्याला पूर्ण व्हिडिओ लावून घ्यायची आहे त्याच्या मित्रांनो आपल्याला जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत आपल्याला अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो सिंपल तुम्हाला इथे दोन इथे डोळे दो पाहाय मिळत आहे त्या डोळ्यावर आपल्याला अशा प्रकारे कर कर क्लिक करून घ्यायचं सॉरी मित्रांनो आपल्याला लॉन्ग प्रेस करायचे त्याच्यावर आणि अशा प्रकारे क्लिक करून आहे वरती तुम्हाला हे ऑप्शन पाहायचं ते ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायच्या आहे त्यानंतर मित्रांनो सिंपल आपल्या काय करायचं आहे इथे प्लस ऑप्शन पाहा मिळेल त्या प्लसवर क्लिक करायचे आहे इमेज आणि व्हिडिओ क्लिक आहे आणि मित्रांनो मी तुम्हाला एक बॉर्डर दिलेला आहे ती बॉर्डर आपल्याला इथे ॲड करून घ्यायची आहे मित्रांनो ती बॉर्डर आपण इथे ॲड करून त्यासाठी व्हि ऑलवर क्लिक करायचं आहे आणि ती बॉर्डर आपल्याला इथे ऍड करून घ्यायची मित्रांनो ती बॉर्डर आपण इथे घेऊन घेऊया तर बाकी अशा प्रकारे तुम्हाला ती बॉर्डर पाहाय मिळते इथे प्लसवर क्लिक करायचं आहे आणि इथे फुल स्क्रीन करून घ्याय त्यासाठी मी तीन डॉट पाहिजे त्यावर क्लिक करून फुल स्क्रीन करून घ्यायची अशा प्रकारे स्क्रीन आणि पूर्ण व्हिडिओवर ही बॉर्डर सुद्धा पूर्ण व्हिडिओवर लावून घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला एक इपीठ दिलेलं आहे ती इपीट इथे आपल्याला ऍड करून घ्यायची आहे त्यासाठी मित्रांनो आपल्याला इथे प्रिसेटमध्ये जायचं आहे प्रिसेटमध्ये गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे इथे इंटरफेस पाहाय मिळेल आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला फोटोवर क्लिक करायचं आहे हे क्लिक करून हाय फिट आपल्याला कॉफी करून घ्यायचा आहे त्यानंतर बॅग घ्यायचं आहे बघायल्यानंतर आपल्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला इथे जायचं आहे प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर मित्रांनो हा जो इपेट आहे जे इथे आपण ग्रुप क्रिएट केलेला आहे त्याच्या ग्रुपवर क्लिक करायचं आहे आणि ते पीटवर क्लिक करून तीन डॉटवर क्लिक करून हा इपेट आपल्याला इथे पेस्ट करून टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला मी तुम्हाला एक टॅम्पलेट दिलेलं आहे तर मित्रांनो टॅम्पलेट इथे ॲड करायचं आहे त्यासाठी प्लसवर क्लिक करायचं इमेजवर व्हिडिओ क्लिक करायचा आहे आणि मी तुम्हाला ते टॅम्पलेट दिलेले आहे ते मित्रांनो टॅप्पलेट आपल्या इथे ॲड करून घ्यायचे आहे मित्रांनो तो टॅम्पलेट तुम्हाला अशा प्रकारे पाहाय मिळेल तर मित्रांनो ही टॅम्पलेट आपल्याला प्लसवर क्लिक करून इथे ॲड करून घ्यायचे आहे आणि ही टॅम्पलेट आपल्याला फुल स्क्रीन करायचं त्यासाठी होती तीन डॉट पाहायला त्यावर क्लिक करायचं करायचा क्लिक करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो खाली तुम्हाला बिल्डिंग ऑफिससाठी ऑप्शन पाहा मिळेल त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो तिथे लॅटिन ऑप्शन पाहायला त्यावर क्लिक करून लायटिन आणि स्क्रीन करून घ्यायचे आहे त्यानंतर बॅग घ्यायची आहे बॅग आल्यानंतर आपल्याला इथे अठ्ठावीस सेकंदापर्यंत आहे म्हणजे आपलं जिथपर्यंत आपलं व्हिडिओ आहे तिथपर्यंत जायचा आहे आणि समोरचा जो भाग आहे ते आपल्याला जे ट्रिम करून टाका बाबा इथपर्यंत आपण आलेलो आहे आणि आपल्या टॅम्पलेटवर क्लिक करायचं आणि समोरचा आपल्याला कट करून टाका अशा प्रकारे हे झालेलं आहे त्यानंतर मित्रांनो हे जीप्लेट आहे ते टॅप्लेट आपल्याला खालच्या साईटला घ्यायची मित्रांनो खालच्या साईटला कशा घ्यायचं आणि तुम्हाला सांगतो बाबा इथे तुम्हाला तीन डॉट पाम मिळते म्हणजे तीन दिशाच्या साईटला कपल्यात त्यावर लाँग प्रेस करायच्या आणि अशा प्रकारे खाली ओढून घ्यायच्यात बघ की अशा प्रकारे हे ओढून घेतलेले आहे त्यानंतर मित्रांनो आपल्या चॅनलचा जर इथे लोबो ॲड करायचा असेल त्यासाठी प्लसवर क्लिक करायचं आहे इमेज आणि व्हिडिओवर क्लिक करायचं आहे हि ऑलवर क्लिक करून मित्रांनो तुमच्या चॅनलचा जो लोबो असेल ते तुमच्या चॅनलचा लोबो तुम्ही इथे ॲड करू शकता किंवा तुम्ही स्वतःचा जो लोबो तयार केला असेल तो ॲड करू शकता तुम्ही माझ्या चॅनलचा लोबो इथे ॲड करून घेतो मित्रांनो तर बागे अशा प्रकारे मोवा ट्रान्सफर याची थोडी झूम इथे हो कमी करून घेतो बागी अशा प्रकारे हे ना आम्ही ते थोडी कमी करून घेतो आणि हे मी इथे वरच्या साईटला इथे लावून घेतो बागे अशा प्रकारे मी या साईडला इथे लावून घेत आहे तर मित्रांनो याची साईज सुद्धा थोडी आपण झूम कमी करूया आणि ते वेस्ट तिथे ॲड करून घ्यायचे कर, आहेत अशा प्रकारे ॲड केल्यानंतर मित्रांनो आपलं आहे हे पूर्ण व्हिडिओ लावून घ्यायचे आहे ते मित्रांनो पूर्ण व्हिडिओ लावण्यासाठी साधे सिंपल अशा प्रकारे करून घ्यायचे आहे वरती शेअर ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करून मित्रांनो आपला एक्सपोर्ट ऑप्शन पाहत त्यावर कर, क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारे तुम्हाला जर नवीन व्हिडिओ एडिटिंग शिकायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद भेटूया मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जे भारत